हेलो, गुड मॉर्निंग. मी तेजल अँड वेलकम टू युवांजल वर्ल्ड. मी आज म्हणजे भोगीची आणि संक्रांतीची रांगोळी तुम्ही बघितलीच, तर आता मी आणि तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांत म्हणजे रथसप्तमीपर्यंत असते, तर त्यामुळे आणि ह्यावर्षी खूप दिवस आहेत, आय थिंक 7 पर्यंत आहे, 7 आय थिंक रथसप्तमी आहे. सो माझा विचार आला की मी ह्या पिरियडमध्ये जसं जमेल तसं तुमच्याशी संक्रांतीच्या म्हणजे वेगवेगळ्या रांगोळ्या शेअर करू शकेन. सो मी आज ते म्हणजे तशाच संक्रांतीची पण एकदम छोटीशी आणि झटपट होणारी अशी रांगोळी मी घेऊन आली आहे. सो आय होप ही पण आवडेल तुम्हाला. आणि जसं मी सांगितलं की म्हणजे मी नवीन नवीन म्हणजे तुमच्याशी नवीन नवीन रांगोळ्या तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करेन, जसं म्हणजे मला काही वेगवेगळ्या म्हणजे आयडियाज येतील तशा. मग तुम्ही तुमच्या म्हणजे जेव्हा तुमच्या घरात हळदी कुंकू ठेवाल तेव्हा ही काढू शकाल, आणि घाई गडबडीत जर का म्हणजे झटपट काढायची असेल ती पण मी शेअर करते. आणि म्हणजे जसं मला जमेल तसं मी तुमच्याशी त्या रांगोळ्या शेअर करेन. सगळे ब्लॉगमध्ये तसे नसतील पण मध्ये मध्ये मी ते टाकत राहीन. सो चला मग आजच्या रांगोळीला सुरुवात. Thank you.
कशी वाटली माझी आजची रांगोळी? काही नाही, झटपट अशी होणारी आहे. तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे हळदी कुंकू असेल त्या दिवशी तुम्हाला वेगळी अजून घरातली कामं असतील, आवराआवर असणार, तर त्यामध्ये असं वेळ काढून अशी झटपट होणारी मी आजची रांगोळी तुम्हाला दाखवली आहे. आणि मी ट्राय करेन हळदी कुंकवाच्या पण काही वेगवेगळ्या रांगोळ्या अशा म्हणजे मला इनोवेट करता येत आहेत का, मग त्या पण तुमच्याशी शेअर करेन नक्की. आणि हां, माझ्या हळदी कुंकवाच्या व्लॉगला खूप छान प्रतिसाद मिळाला, सो त्यासाठी थँक्यू. आणि काही नाही, जर हां आणि प्लीज जर ही म्हणजे रांगोळी आणि माझे व्लॉग्स आवडत आहेत तर नक्की कमेंट करा. मी खूप एक्साइटेड असते तुमचे कमेंट्स वाचायला, सो प्लीज कमेंट करा. आणि जर आवडली तर लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय बाय.